गणेशोत्सव हा सगळीकडेच विशेषतः महाराष्ट्रात खूप थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणपती बाप्पाचं आगमन झालं की घरोघरी त्यांच्यासाठी नैवेद्य बनवण्याची लगबग सुरू होते. गणपती बाप्पाच्या प्रसादात एक पदार्थ हमखास पाहायला मिळतो आणि तो म्हणजे मोदक. बाप्पाला मोदक खूप आवडतात म्हणून बाप्पा तिथं मोदक हे समीकरण नेहमीच ठरलेलं असतं. उकडीचे मोदक, मोतीचूर मोदक, माव्याचे मोदक, लाल गावाचे मोदक आणि काजूचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांनी त्यांचा पाहुणचार केला जातो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की बाप्पाला मोदकच का बरं आवडत असतील? याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. गणपती बाप्पाला मोदक आवडण्यापाठीमागं एक आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार एकदा भगवान शंकर झोपले असताना आपले गणपती बाप्पा दरवाजेजवळ पहारा देत होते. तेव्हा परशुराम तिथं आला पण गणपती बाप्पाने त्याला अडवलं. मग रागातच 64 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाशी परशुरामाने युद्ध पुकारलं. या युद्धात गणरायाचा एक दात तुटला होता. मग दात तुटल्यामुळं बाप्पाला काहीही खाणं त्रासदायक ठरू लागलं. त्यावेळी आपल्या लाडक्या गजाननासाठी एक खास पदार्थ तयार करण्यात आला. जो पदार्थ खाताना त्याला त्रास होणार नाही आणि त्या पदार्थाची गोडी मनात भरून राहिल्याने होणारा त्रास विसरायला सोपं जाईल. आणि हा पदार्थ होता मोदक. मोदक मऊ असतो त्यामुळं त्याला जास्त चावण्याची गरज नसते. म्हणून मग गणपती बाप्पाला जेव्हा जेव्हा भूक लागायची तेव्हा तेव्हा ते मोदक खायचे आणि तेव्हापासूनच गणपतीला मोदक प्रिय झाले. आता मोदक या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो तेही जाणून घेऊयात. मोद म्हणजे आनंद देणारे. मोदक खाल्ल्याने मन प्रसन्न होतं, मन आनंदी होतं. मोदक कोणाला आवडत नाहीत. सगळेजण विशेष करून लहान मुलं हा मोदक आवडीने आणि आनंदाने खातात. मोदक आनंद देणारा असून शास्त्रानुसार गणपती बाप्पाही नेहमी आनंद देणारा देव आहे. शेवटी मोठ्या उत्साहाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये गणपतीला विविध प्रकारचे मोदक अर्पण करण्याची ही एक आनंददायी परंपरा आहे. या प्रथेचं मूळ एका पौराणिक घटनेत आहे जिथं भगवान शंकराच्या झोपेचे रक्षण करताना गणपती बाप्पाला आपला दात गमवावा लागला. पण यामुळं मऊ अशा मोदकाला प्राधान्य मिळालं. मोदक हा शब्दच आनंदाला मूर्तरूप देतो म्हणून मोदक हा फक्त गोड पदार्थ नसून तो या शुभ उत्सवाच्या आनंदाचे आणि भक्तीचे प्रतीक आहे. तर आशा करतो की गणपतीला मोदक का आवडतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.